Good morning all. Good morning, sir. वेलच्या नाही अकरावीच्या लेसन मध्ये अभिषेक ह्युमन फिजिओलॉजी अकरावी मध्ये ठीक आहे ते करायचं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ह्युमन फिजिओलॉजीचे लेसन जे आहेत ना ते अकरावीच्या शेवटच्या एंड मध्ये बघा ठीक आहे. तर आपण घेतोय तर सिक्वेन्स जी घेतोय ती आपण बोर्ड नुसार घेतोय पण त्यामध्ये एनसीईआरटीचे पण लेसन घेतोय आपण ठीक आहे. आता लास्ट टाइम आपण डिस्कस केलेलं ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन जे आहे माझा आवाज होतो क्लिअर? हॅलो सर. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन जे आपण डिस्कस केलं ना ते आपण डिस्कस केलं की आरबीसी मधनं ट्रान्सपोर्ट कसं होतं ऑक्सिजनचं. त्यामध्ये आपण हे डिस्कस केलं की बोहर इफेक्ट काय आहे, हिल्डेन इफेक्ट काय आहे. जसं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं तसं तसं जो ग्राफ आहे तो ग्राफ राईट कडे ज्यावेळेस शिफ्ट होताना दिसतो आपल्याला त्याला म्हटलं होतं आपण बोहर इफेक्ट. त्यानंतर आपण हे पण बघितलं होतं की एच प्लस कॉन्सन्ट्रेशन वाढलं, टेम्परेचर वाढलं तर कार्बन डायऑक्साईड जो असतो तो कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं, एच प्लस कॉन्सन्ट्रेशन वाढलं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं, ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर जो इफेक्ट आपल्याला दिसतो त्या इफेक्टमध्ये ऑक्सिजन डिसोसिएशन जे आहे ते वाढताना दिसेल तुम्हाला ठीक आहे. त्याला म्हटलं होतं आपण हेल्डेन इफेक्ट. आपण हेल्डेन इफेक्ट मध्ये बघितलं होतं की ऑक्सी हिमोग्लोबिन जो आहे तो ऍसिड सारखा फंक्शन करतो, ब्लडचा पीएच कमी करतो आणि ब्लडचा पीएच कमी झाल्यामुळे एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि जे कार्बोनिक ऍसिड आहे त्याचं कन्वर्जन एच टू ओ आणि सीओ टू मध्ये होताना तुम्ही. आता आज जे डिस्कशन आपण करणार आहोत ते डिस्कशन करणार आहोत अबाउट द आरबीसी. आरबीसी सीओ टू जे ट्रान्सपोर्ट करतात त्याबद्दल ठीक आहे. सो लेट अस डिस्कस अबाउट द ट्रान्सपोर्ट ऑफ सीओ टू, ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं सगळ्यात पहिला पॉइंट आहे यामध्ये, तुम्ही यामध्ये नोट डाऊन करून घ्या, बाय प्लाझ्मा. कार्बन डायऑक्साईड जो आहे तो प्लाझ्माद्वारे ट्रान्सपोर्ट होतो इन सोल्युशन फॉर्म. इन सोल्युशन फॉर्म किती पर्सेंट? हा फक्त 7% फॉर्म. 7% जो आहे कार्बन डायऑक्साईड तो सोल्युशन फॉर्म मध्ये ट्रान्सपोर्ट होतो बाय द प्लाझ्मा. यामध्ये यू कॅन राईट कार्बन डायऑक्साईड इज डिझॉल्व्ह, कार्बन डायऑक्साईड इज डिझॉल्व्ह इन प्लाझ्मा टू फॉर्म कार्बोनिक ऍसिड. कार्बन डायऑक्साइड इज डिझॉल्व्ह इन प्लाझ्मा टू फॉर्म कार्बोनिक ऍसिड. टू फॉर्म कार्बोनिक ऍसिड त्यामध्ये लिहा सीओ टू प्लस एच टू ओ. एच टू ओ जो प्लाझ्मा मधला आहे हे एकमेकांबरोबर रिएक्ट होणार, बनणार एच टू सी ओ थ्री कार्बोनिक ऍसिड ठीक आहे. मग पहिला बघ कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट कसा होतो बॉडी मधला. टिश्यू मध्ये जो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे तो प्लाझ्मा मध्ये ब्लडच्या डिझॉल्व्ह होईल आणि त्यापासून बनेल एच टू सी ओ थ्री ठीक आहे. एच टू सी ओ थ्री दुसरा वे लिहा. पहिला वे काय आहे कळालं तुम्हाला? पहिला वे काय, कार्बन डायऑक्साईड जो आहे तो वॉटर बरोबर रिएक्ट होईल काय बनेल एच टू सी ओ थ्री. तिसरा बाय कार्बोनेट आयन्स. बाय कार्बोनेट आयन्स हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. बाय कार्बोनेट आयन्स यामध्ये अराउंड लिहा 70%. 70% लिया, नियरली 70%. नियरली 70% सीओ टू डिफ्यूजेस इन टू प्लाज्मा अँड आरबीसी. प्लाज्मा अँड देन इन टू आरबीसी म्हणजे सीओ टू कार्बन डायऑक्साईड पहिले प्लाझ्मा मध्ये जाईल, प्लाझ्मा मधून आरबीसी मध्ये जाईल
in RBC, RBC, zinc containing enzyme. याला underline करा यावर question येऊ शकतो. नीट मध्ये question येऊ शकतो. Zinc containing enzyme. Enzyme चा नाव लिहा carbonic anhydrase. Carbonic anhydrase. Zinc containing enzyme, carbonic anhydrase, forms carbonic acid. Hataba RBC madhe ek enzyme, kya naam hai enzyme cha? Carbonic anhydrase. Aa jo carbonic anhydrase aaye na, aa carbonic anhydrase carbonic acid tayar karto. या कार्बोनिक अनहायड्रेज मध्ये झिंक असतं. ठीक आहे, आरबीसी मध्ये झिंक कंटेनिंग एन्झाइम आहे. एन्झाइमचं नाव आहे कार्बोनिक अनहायड्रेज. कार्बोनिक अनहायड्रेज जो आहे तो कार्बोनिक ऍसिड तयार करतो. ठीक आहे, पण आता हा जो एन्झाइम आहे ना, हा एन्झाइम प्लाझ्मा मध्ये नाहीये. लक्षात, दिस एन्झाइम इज ऍबसेंट, दिस एन्झाइम इज ऍबसेंट इन प्लाझ्मा, absent in plasma, plasma मध्ये absent. ठीक आहे, आता बघा हा एन्झाइम जो असेल ना, तुम्हाला हे कळालं की आरबीसी मध्ये हा एन्झाइम कोणता, कार्बोनिक अनहायड्रेज, कार्बोनिक ऍसिड तयार करतो. बरोबर, आता आरबीसी मध्ये हा एन्झाइम आहे का, प्लाझ्मा मध्ये आहे का, प्लाझ्मा मध्ये नाहीये. हा एन्झाइम जर प्लाझ्मा मध्ये नसेल तर प्लाझ्मा मध्ये काय म्हणता येईल, एच टू सीओ थ्री बनवण्याचं प्रमाण कमी असेल. बरोबर का नाही, का बरं, कारण एन्झाइम जिथे असेल तिथे ऍक्टिव्हिटी एन्झाइम वाढून देतात. बरोबर, पण प्लाझ्मा मध्ये हा एन्झाइम नाहीये कार्बोनिक अनहायड्रेज, त्यामुळे कार्बोनिक ऍसिड प्लाझ्मा मध्ये तयार जास्त होत नाही. ठीक आहे, पुढे लिहा कार्बोनिक ऍसिड, कार्बोनिक ऍसिड इज अनस्टेबल, अनस्टेबल, इट डिसोसिएट्स. आता हे डिसोसिएट होणार, डिसोसिएट्स टू फॉर्म, टू फॉर्म एच सी ओ थ्री मायनस अँड एच प्लस. बघा एच टू सीओ थ्री जो होता ना, एच टू सीओ थ्री म्हणजे कार्बोनिक ऍसिड. बरोबर, हे लक्षात ठेवा, एच टू सीओ थ्री म्हणजे कार्बोनिक ऍसिड. हे कार्बोनिक ऍसिड डिसोसिएट होत, कसं डिसोसिएट होणार आहे, एच सीओ थ्री मायनस आणि एच प्लस तयार होणार, एच सीओ थ्री मायनस आणि एच प्लस तयार होणार. ठीक आहे, सो कार्बोनिक ऍसिड डिसोसिएट टू फॉर्म एच सीओ थ्री मायनस अँड एच प्लस. येस रितिका, वी आर कंटिन्युईंग विथ द रेस्पिरेशन अँड वी आर कंटिन्युईंग विथ द ट्रान्सपोर्ट ऑफ द कार्बन डायऑक्साईड. लास्ट टाइम वी हॅव डिस्कस्ड अबाउट द ट्रान्सपोर्ट ऑफ द ऑक्सिजन, नाव वी आर डिस्कसिंग अबाउट द ट्रान्सपोर्ट ऑफ द कार्बन डायऑक्साईड. सो फर्स्ट पॉइंट वी हॅव डिस्कस दॅट कार्बन डायऑक्साईड कॅन बी ट्रान्सपोर्टेड बाय द प्लाझ्मा इन द सोल्युशन फ्रॉम अराउंड द 7% ऑफ द कार्बन डायऑक्साईड इज ट्रान्सपोर्टेड थ्रू द प्लाझ्मा. बट प्लाझ्मा डू नॉट हॅव दिस एन्झाइम कार्बोनिक अनहायड्रेज, दिस एन्झाइम इज प्रेझेंट इन द आरबीसी, राईट. सो इन द RBC, the carbon dioxide can be dissolved in the form of the bicarbonate ions, right? How? Because as the RBCs are having this carbonic anhydrase, it forms the carbonic acid, and as the carbonic acid is unstable, it dissociates to form HCO3 minus and H plus. And HCO3 minus is the bicarbonate ion. Remember this. Yes, sir. Yes, you can write this reaction. HCO2H2O. CO2 combines with the H2O in presence of an enzyme carbonic anhydrase that is present only in the RBCs, in the cytoplasm of the RBCs, to form H2CO3. It forms H2CO2. Again, in the presence of the carbonic anhydrase, H2CO3 dissolves to form H plus plus
HCO3-. Right? So remember this. Inside the RBC, these reactions are going to happen. These reactions are happening inside the RBCs. Carbon dioxide combined with the H2O to form the H2CO3. H2CO3 dissociates to form the H plus and HCO3-. Got it? आता है HCO3- का है? This is the bicarbonate ion. So now, please pay attention. हा जो bicarbonate ion आहे ना, हा RBC मधनं बाहेर पडणार आहे. Right? RBC मधनं हा bicarbonate ion बाहेर पडतो आणि at the same time, what will happen? इथे बघा बरं. इथे काय आतमध्ये H plus आहे आणि HCO3-. मग जर HCO3- आरबीसी मधनं बाहेर पडला तर आरबीसीचा चार्ज अचानकपणे काय होऊन जाईल? पॉझिटिव्ह होऊन जाईल. बरोबर का? बरं, कारण हा जो एच प्लस आहे आतमध्येच राहणार. एच प्लस कोण बाइंड करतो? तर हिमोग्लोबिनला जे प्रोटीन असतं ते प्रोटीन एच प्लस ला बाइंड करतो. एच प्लस इज बाउंड बाय द प्रोटीन ऑफ द हिमोग्लोबिन, बट दिस HCO3- इज रिलीज्ड आउटसाइड. HCO3- जर बाहेर गेला तर चार्ज मध्ये डिफरन्स येईल का नाही? येईल का नाही रे? येईल का नाही चार्ज मध्ये डिफरन्स? जर HCO3- बाहेर गेला अनुष्का, HCO3- जर बाहेर निघून गेला वेदांत, तर इथे आरबीसी जे असणार आहे, सपोज या रेड मध्ये आपण आरबीसी दाखवली, या आरबीसीचा चार्ज अचानकपणे शिफ्ट होईल. बरोबर का? मग हे प्रिव्हेंट करण्यासाठी काय होतं माहिती का? आरबीसीच्या बाहेर ब्लड मध्ये जो क्लोराईड आयन आहे ना, क्लोरीन आयन, क्लोरीन असतात सी, क्लोराईड आयन म्हणू आपण त्यांना, Cl-. हे Cl- काय करतात? Cl- आतमध्ये जातात आरबीसी. कळतंय? म्हणजे HCO3- जो असेल तो बाहेर जाईल. HCO3- हा बाहेर गेला की त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी Cl- आत. कळतंय का? आणि यालाच तुम्ही बोलता क्लोराईड शिफ्ट. यालाच तुम्ही काय बोलणार आहेत? काय बोलणार आहेत? काय बोलणार आहेत? क्लोराईड शिफ्ट. लक्षात ठेवा, यावर लक्ष दे. क्वेश्चन येऊ शकतो. सोपा एकदम. काय? की आरबीसी जे असणार आहे त्या आरबीसी मध्ये कार्बन डायऑक्साइड डिझॉल्व्ह होणार. कशाच्या फॉर्म मध्ये डिझॉल्व्ह होणार? कार्बोनिक ऍसिड. का बरं? कारण आरबीसी मध्ये कोणता एन्झाइम आहे? कार्बोनिक एनायनायझ. मग कार्बन डायऑक्साइड ज्यावेळेस टिश्यू मधनं, कार्बन डायऑक्साइड हा गॅस आहे. बरोबर का? हा गॅस ज्यावेळेस डिझॉल्व्ह होणार आहे प्लाझ्मा मध्ये, प्लाझ्मा मधनं हा गॅस जो असेल तो आरबीसी कडे जाईल. बरोबर? मेम्ब्रेन मधनं आरबीसीच्या गॅस डिफ्यूज होत असतो. मग गॅस टिश्यू मधनं आरबीसी मध्ये डिफ्यूज होईल. डिफ्यूज झाला की आरबीसी मध्ये जे वॉटर आहे ते वॉटर कार्बन डायऑक्साइड बरोबर कंबाईन होईल. कोणता एन्झाइम याला कंबाईन करेल? कार्बोनिक एनहायड्रेट. ओके, कार्बोनिक एनहायड्रेट जर नसेल तरी सुद्धा कार्बन डायऑक्साइड वॉटर बरोबर कंबाईन होऊ शकतो आणि कार्बोनिक ऍसिड बनवू शकतो, हे पण लक्षात घ्या. पण इथे कार्बोनिक एनहायड्रेट असेल तर ही रिएक्शन फास्ट होईल. त्यामुळे आरबीसी मध्ये जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साइड आरबीसीच्या सायटोप्लाझम मध्ये डिझॉल्व्ह झालेला असेल. हा जो डिझॉल्व्ह झालेला कार्बोनिक ऍसिड आहे हा अगेन इन प्रेझेन्स ऑफ कार्बोनिक एनहायड्रेट डिसोसिएट होईल एच प्लस आणि HCO3- मध्ये. मग हा जो HCO3- आहे हा HCO3- आरबीसी मधनं बाहेर जातो आणि मग त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी Cl- जो बाहेरचा आहे तो आतमध्ये येतो. याला बोलतो आपण क्लोराईड शिफ्ट. कळालं? क्लोराईड शिफ्ट किंवा याला आणखी एक नाव आहे, हॅमबर्गर्स फेनॉमिन. काय दुसरं नाव? काय काय नाव आहे? हॅमबर्गर्स फेनॉमिन. ठीक आहे. सो एच प्लस आणि HCO3-. एच प्लस, आता एच प्लस जे राहणार ते कोण बाइंड करणार? एच प्लस ला बाइंड करणार आहे हिमोग्लोबिनचे प्रोटीन. एचबीवाले जे प्रोटीन असतील, हिमोग्लोबिनचे जे प्रोटीन असतील, ते साईडवाले प्रोटीन, साईड चेंज असतील, ते एच प्लस ला बाइंड. ठीक आहे. आता ही फिगर तुम्ही ड्रॉ करा, मी तुम्हाला सांग लिहून देतो व्हॉट इज हॅमबर्गर. हे असे जास्त रिएक्शन ड्रॉ करत. झालं?
डन हो डन झालं का आता हे मला हॅमबर्गर फेनॉमेनन समजलं असेल मी लिहून देतो आता हॅमबर्गर फेनॉमेनन काय इथे लिहा नेक्स्ट पॉइंट आपण इथे लिहिलंय की कार्बन डायऑक्साइड कसा आहे अनस्टेबल आहे आणि तो डिसोसिएट होतो काय बनवतो एच सी ओ थ्री मायनस आणि एच प्लस ठीक आहे पुढे इथे लिहा एच सी ओ थ्री मायनस मूव्ह आउट ऑफ आरबीसी मूव्ह आउट ऑफ आरबीसी RBC. This imbalance in charge मध्ये imbalance झाला कारण काय HCO3 minus जो असेल तो बाहेर गेला ना RBC मध्ये. This imbalance in charge is maintained by is maintained by Cl minus ions by movement of the B capital kara by movement of Cl minus ions into RBC equilibrium is attained. This is called काय म्हणणार तुम्ही याला क्लोराइड शिफ्ट बरोबर काय म्हटलं तुम्ही याला क्लोराइड शिफ्ट और दुसरं काय नाव इथे लिहिलं हॅमबर्गर फेनॉमिनन येस हॅमबर्गर्स फेनॉमिनन झालं लिहून आता बघा इकडे एच सी ओ थ्री बाहेर आलंय कुठे आला एच सी ओ थ्री मायनस प्लाझ्मा मध्ये आला ना आरबीसी मधनं कुठे आला एच सी ओ थ्री मायनस प्लाझ्मा मध्ये आला आता हा जो एच सी ओ थ्री मायनस आहे ना हा सोडियम बरोबर कंबाईन एन ए प्लस बरोबर आणि काय तयार होईल बरं एन एच सी ओ थ्री सोडियम बाय कार्बोनेट लिहा रिएक्शन काय बोलला सोडियम बाय कार्बोनेट प्लाझ्मा मध्ये सोडियम असेल ब्लड मध्ये सोडियम असेल त्या सोडियम बरोबर एच सी ओ थ्री कंबाईन होतो आणि काय म्हणला सोडियम बाय कार्बोनेट ओके किंवा पोटॅशियम बरोबर पण कंबाईन होऊ शकतो तो बनू शकतो के टू एच सी ओ थ्री ठीक आहे पोटॅशियम बाय कार्बोनेट सोडियम बाय कार्बोनेट असे सॉल्ट्स बनतील बाय ओके आणि हे सोडियम पोटॅशियम बाय कार्बोनेट काय करतं मेंटेन पीएच ऑफ ब्लड लक्षात ठेवा मेंटेन पीएच ऑफ ब्लड ब्लडचा पीएच मेंटेन करत आज तुम्ही शिकले हॅमबर्गर्स फेनॉमिनन काय आहे क्लोराईड शिफ्ट काय आहे कार्बोनिक अनायट्रेज नावाचा एन्झाइम त्याचा रोल काय आहे सर्व तुम्ही आज शिकलेले आहात आरबीसीचा पण रोल असतो कार्बन डायऑक्साइड ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये पण हिमोग्लोबिनचा रोल नाही आरबीसी मधला जो सायटोप्लाझम आहे तो सायटोप्लाझम कार्बन डायऑक्साइडला कॅरी करतो हे लक्षात घ्या आरबीसी मधला जो हिमोग्लोबिन आहे तो ऑक्सिजनला कॅरी करतो हे लक्षात घ्या त्यानंतर कार्बन ओके इथे काय सांगितलं मी तुम्हाला की कार्बन डायऑक्साइडचं ट्रान्सपोर्टेशन कसं पहिलं सांगितलं की कार्बन डायऑक्साइडचं ट्रान्सपोर्टेशन ब्लडच्या प्लाझ्मा मधनं होऊ शकतं इन द सोल्युशन फॉर्म
7% of the carbon dioxide is dissolved in the form in the plasma to form the carbonic acid. CO2 H2O combine hotat H2CO3 banto. H2CO3 jo ahe to ek prakarcha carbonic acid ahe. Pan plasma madhe carbonic anhydrase navacha enzyme nahiye. त्यामुळे ही रिएक्शन स्लोवर आहे. त्यामुळे ओनली 7% ऑफ द कार्बन डायऑक्साइड इज ट्रान्सपोर्टेड थ्रू द प्लाझ्मा असं आपण म्हणू. आता बाकीचा जो कार्बन डायऑक्साइड आहे अराउंड 70% ऑफ द कार्बन डायऑक्साइड इज ट्रान्सपोर्टेड इन द फॉर्म ऑफ द कार्बोनिक ऍसिड डिझॉल्व इन द सायटोप्लाझम ऑफ द आरबीसी. का बरं? कारण आरबीसी कडे एन्झाइम आहे कार्बोनिक अनहायड्रेस. ठीक आहे. मग कार्बन डायऑक्साइड वॉटर बरोबर कंबाईन होईल. इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम कार्बोनिक अनहायड्रेज H2CO3 बनेल आरबीसी मध्ये. H2CO3 जो असेल H2CO3 तो ज्यावेळेस डिझॉल्व होणार आहे H+ आणि HCO3 मायनस तयार होणार आहे. HCO3 मायनस जे असतील हे बाहेर रिलीज केले जातील. ठीक आहे. प्लाझ्मा आणि मग हा जो HCO3 मायनस बाहेर गेला आरबीसी मधनं याला न्यूट्रलाइज करण्यासाठी बाहेरनं क्लोराईड आयन आतमध्ये जातो आरबीसी. ठीक आहे. याला म्हणतो आपण क्लोराईड शिफ्ट किंवा याला म्हणतो आपण हॅमबर्गर फिनॉल. बाहेर गेलेला HCO3 मायनस जो आहे तो सोडियम बरोबर कंबाईन होईल. सोडियम बायकार्बोनेट बनेल किंवा पोटॅशियम बरोबर कंबाईन होईल. K2HCO3 म्हणजे पोटॅशियम बायकार्बोनेट बनेल. सोडियम बायकार्बोनेट पोटॅशियम बायकार्बोनेट यांचा रोल असतो की हे ब्लडचा पीएच मेंटेन करतात. ठीक आहे. आणि आता हा जो H+ आहे ना हा H+ याला बाइंड केलं जाईल. कोण बाइंड करेल H+ला? H+ला आरबीसीचे प्रोटीन बाइंड करतं. ठीक आहे. पुढच्या लाईनवर लिहा. नेक्स्ट लाईनवर लिहा. H+ आयन्स आर बाउंड बाय proteins of hemoglobin. H+ ions are bound by proteins of hemoglobin. To form bracket mein diliya reduced hemoglobin. To form reduced hemoglobin. Thus, H+ ions are not released into plasma. त्यामुळे H+ आयन प्लाझ्मा मध्ये जात नाही. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट त्यामध्ये लिहा. आपण आतापर्यंत दिलं 7% आर ट्रान्सपोर्टेड बाय प्लाझ्मा, 70% आर ट्रान्सपोर्टेड बाय द आरबीसी. ठीक आहे. आणि नेक्स्ट पॉइंट लिहा. बाय आरबीसी 23%. बघा आधी सर्वात आधी काय लिहिलं आपण 7% इज ट्रान्सपोर्टेड बाय द प्लाझ्मा. ठीक आहे. त्यानंतर दुसरं लिहिलं बाय कार्बोनेट आयन्स म्हणजे HCO3 मायनस आरबीसी मध्ये बनणार आहे. कारण आरबीसी मधनं ते प्लाझ्मा मध्ये जाणार. कळतंय ना? आरबीसी मधनं प्लाझ्मा मध्ये म्हणून प्लाझ्मा पण बाय कार्बोनेट आयन ट्रान्सपोर्ट करतात अराउंड 70%. ठीक आहे. आता तिसरं बघा. तिसरा आहे रोल कार्बन आरबीसी. आरबीसी सुद्धा कार्बन डायऑक्साइड ट्रान्सपोर्ट करतो. लिया. कार्बन डायऑक्साइड बाइंड्स टू अमायनो ऍसिड्स. CO2 बाइंड्स टू अमायनो ऍसिड्स ऑफ द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनच्या अमायनो ऍसिडला CO2 बाइंड करतात टू फॉर्म
कार्ब अमाइनो हीमोग्लोबिन. काय बनणार आहे? कार्बा अमाइनो हिमोग्लोबिन बने. ओके, एच बी कंबाइन विद द सीओ टू टू फॉर्म एच बी सीओ टू. कळालं का? बघा, आतापर्यंत आपण तीन पॉइंट डिस्कस केले. 7% ऑफ कार्बन डायऑक्साइड इज ट्रान्सपोर्टेड इन द फॉर्म ऑफ द एच टू सीओ थ्री कार्बोनिक ऍसिड. 70% कार्बन डायऑक्साइड इज ट्रान्सपोर्टेड इन द फॉर्म ऑफ एच सीओ HCO3-. ठीक आहे, HCO3- म्हणजे बाय कार्बोनेट आयनच्या फॉर्म मध्ये. हेच प्लाझ्मा मध्ये गेल्यानंतर काय बनणार आहे? NaHCO3 किंवा K2HCO3. बरोबर, सोडियम बाय कार्बोनेट किंवा पोटॅशियम बाय कार्बोनेट. 70% कार्बन डायऑक्साइड बाय कार्बोनेट आयनच्या फॉर्म मध्ये ट्रान्सपोर्ट होतोय, हे मी लक्षात ठेवा. 70% इज ट्रान्सपोर्टेड इन द फॉर्म ऑफ द बाय कार्बोनेट आयन. 7% is transported in the form of the carbonic acid. ठीक आहे, आणि 23% is transported in the form of the carb amino hemoglobin. कार्ब अमाइनो हिमोग्लोबिन म्हणजेच हिमोग्लोबिनला बाइंड असलेला कार्बन डायऑक्साइड. म्हणून हे किती असणार? 23% असणार आहे. कोणतं? आरबीसी मधनं हे जाणार आहे. हे किती पर्सेंट असणार आहे? 23%. ठीक आहे, ओके. आता आपल्याला पुढच्या टाइपचं रेस्पिरेशन बघायचं. आपण बघितलं आतापर्यंत काय काय? आपण बघितलं, सर्वात आधी बघा, आपण ब्रीदिंग शिकलो. ब्रीदिंग नंतर आपण एक्सटर्नल रेस्पिरेशनचा स्टडी केला. एक्सटर्नल रेस्पिरेशन, मग आपण इंटरनल रेस्पिरेशन बघितलं. आता आपण बघणार आहे सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, ब्रीदिंग बघितलं आपण. ब्रीदिंगची प्रोसेस काय आहे? इन्स्पिरेशन एक्सपिरेशन ते बघितलं. एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे अल्वेओलायच्या लेवलवर कसं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचं ट्रान्सपोर्टेशन होतं. तुम्हाला अल्वेओलायची फिगर पण ड्रॉ करून दिली मी. ठीक आहे, त्या अल्वेओलायच्या लेवलला ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं, कार्बन डायऑक्साइडचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं आपण स्टडी केलंय. याला म्हटलं आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन. पुढे बघितलं आपण ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, ट्रान्सपोर्ट ऑफ सीओ टू. जो पॉइंट आपण आतापर्यंत डिस्कस करत होतो तो आहे इंटरनल रेस्पिरेशन. आता जो लास्ट पॉइंट आहे तो आहे सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन मीन्स द ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन ऑर द कार्बन डायऑक्साइड ऍट द सेल्युलर लेवल. ओके, पुढचा पॉइंट लिहा मग, डी, ऑप्शन डी, सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन इनसाइड द सेल. काय होणार सेलच्या आतमध्ये? इनसाइड द सेल फूड इज ऑक्सिडाइज. बरोबर, फूडचं काय होणार आहे? ऑक्सिडेशन होणार आहे. And ATP is generated. Now the cell, inside the cell, food is oxidized and ATP is generated. मग कोणत्या स्टेप मध्ये होणार आहे? दोन स्टेप मध्ये होणार. एक होणार ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन पहिली स्टेप असतात. यामध्ये काय होणार? C6H12O6 प्लस सिक्स ऑक्सिजन मॉलिक्युल आपण युटिलाइज करणार, बनवणार 6CO2 प्लस 6H2O प्लस 686 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. ठीक आहे. स्टेप काय असणार याच्यामध्ये? फॉस्फोरायलेशन, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. यामध्ये ही जी बाहेर पडलेली एनर्जी आहे, बघा, हा ग्लुकोज आहे C6H12O6. ऑक्सिजनचा वापर केला, यापासून एनर्जी मिळाली.
ही जी एनर्जी आहे ही एनर्जी वापरली एडीपी ला इनऑर्गॅनिक फॉस्फेट जॉईन करण्यासाठी, ठीक आहे. आणि यापासून काय बनणार, एटीपी बनणार. आता एनर्जी अराउंड किती लागली हे पण लिहू शकतो आपण, इट इज अराउंड 7.3 किलो कॅलरी. एवढी एनर्जी लाग एडीपी ला इनऑर्गॅनिक फॉस्फेट जोडला जाणार, एटीपी बनणार, अराउंड 7.3 किलो कॅलरी एवढी एनर्जी आपल्याला मिळणार. एवढी एनर्जी इथे खर्च करावी लागणार, खर्च करावी लागणार म्हणजे ही ट्रॅप करावी लागणार एडीपी ला इनऑर्गॅनिक फॉस्फेट जोडण्यासाठी. अराउंड 7.3 किलो कॅलरी एवढी एनर्जी ट्रॅप करावी लागेल आणि एटीपी बनणार. हे झालं फॉस्फोरायलेशन, ठीक आहे. मग यासाठी बघा, हा आवश्यक असलेला कार्बन डायऑक्साइड, आवश्यक असलेला ऑक्सिजन आपण घेतला, कार्बन डायऑक्साइडला आपण बाहेर टाकलं. हेच आहे रेस्पिरेशन, बरोबर का? हेच आहे रेस्पिरेशन. ऍट द लेवल ऑफ द सेल ऑक्सिजनला घेतलं, कार्बन डायऑक्साइडला बाहेर टाकलं सेल आणि टिश्यू लेवल. आणि इनसाइड द सेल काय झालं, इनसाइड द सेल ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालंय आणि एनर्जी मिळाली. हे एनर्जीचा वापर करून काय बनवला, एटीपी बनवला. ओके, आता आपण इथे पाहता, इथे 2 मिनिट बाकी आहेत, 2 मिनिट बाकी आहेत. आता पुन्हा तुम्ही एक काम करा, एक याला सेव्ह व्हायला 10 मिनिट लागतील, 8:50, 9 वाजता जॉईन करा सर्वांनी, ठीक आहे. 9 AM ला पुन्हा जॉईन करायचं, सेम लिंक वर 9 AM ला जॉईन करा सर्वांनी. तोपर्यंत रीड करा. एक छोटासा पॉइंट राहिला या लेसन मधला, तो आपण डिस्कस करूया आणि त्यानंतर एक इकोलॉजी वाला लेसन आपण घेऊयात, म्हणजे थोडीशी मजा येईल आपल्याला, ठीक आहे, बोर नाही होणार. एक इकोलॉजी वाला लेसन आज संपून जातो. यस सर. यस, तोपर्यंत तुम्ही ब्रेक घ्या, त्यानंतर 9 वाजता पुन्हा जॉईन करा सर्व, ठीक आहे. चल बाय. म्हणजे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन असं वाला लेसन घेऊ, ठीक आहे.